नमस्कार, अश्विनीज रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचा आगळा वेगळा पराठा असा करून दाखवणार आहे। जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। या ठिकाणी तुमच्या अकॉर्डिंग गव्हाचं पीठ घेऊ शकता। एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी, त्यामध्ये थोडंस मीठ, थोडंस लाल तिखट, थोडंस हळदी पावडर, थोडंस धन्याची पावडर आणि थोडंस तेल। हे टाकून आपण कणकीचा गोळा जसा मळतो तसं हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी कणिक मळून झालेलं आहे आणि हे ठेवून देऊया। आता पराठ्याचं स्टफिंग आपण तयार करणार आहोत। या ठिकाणी खिसणी घेतलेली आहे मी आणि चार कांदे घेतलेले आहेत। तर हे कांदे आता आपण खिसून घेऊया। जे जाडसर आहे त्या भागातून आपल्याला हे खिसून घ्यायचे आहेत। हे पहा, अशाच प्रकारे सर्व कांदे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत। हे पहा, कांदा खिसून झालेला आहे। त्याच याच्यातून आलू खिसायचा, आलू हे बारीक याच्यातून आपल्याला खिसून घ्यायचं आहे। हे पहा, हे सर्व खिसून झालेलं आहे। कांदा, आलू सर्व खिसलेलं आहे। दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, सांबार घेतलेला आहे, तुम्ही गाजर पण टाकू शकता। आणि मुलांच्या डब्यासाठी पण खूप छान असा हा पराठा आहे। तर पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकून घेते, तेल आपण गरम होऊ देऊया। यामध्ये थोडीशी मोहरी आणि जिऱ्याचे दाणे टाकून घेतलेले आहे, त्यामध्येच कांदा आपण टाकून घेणार आहोत। कांदा हलकासा लाल होऊ देऊया आपण। कांदा हलकासा झालेला आहे, त्यामध्ये किसलेला आलू पण आपण टाकून घेणार आहोत। आलू हा पहिलेच धुवून घेतलेला आहे, जेव्हा वरचे आपण छिलके काढले तेव्हाच, त्यामध्येच हिरवी मिरची पण टाकून घेतलेली आहे। छान आता हे पुरूया। हे पहा, कांदा आणि आलू दोन्ही पण थोडेसे हलकेसे सॉफ्ट झालेले आहेत। तर या स्टेजला आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत। थोडस मीठ, हिरवी मिरची आहे, थोडस काश्मीरी लाल तिखट, थोडस हळदी पावडर आणि थोडीशी धन्याची पावडर। छान आपण मिक्स करूया आणि यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बेसन टाकून घ्यायचं आहे। हे पहा, बेसन टाकून आपण छान याला फिरून घेऊया। तर या ठिकाणी थोडासा सांबारही टाकून घेतलेला आहे, धन्याची पावडरही टाकलेली आहे मी। तर छान असं मिक्स करून या, फक्त एक मिनिट याला वाफून घ्यायचं आहे, म्हणजे बेसन हे याच्यातले मसाले छान आपले हे होतील। फक्त एक मिनिट, पाणी वगैरे बिलकुलही टाकायचं नाही। हे पहा, एक मिनिट झालेलं आहे, छान वाफलेलं आहे। गॅसची फ्लेम इथं ऑफ केलेली आहे ना, आता पराठे करण्यासाठी घेऊया। आपलं कणिकही छान असं हे झालेलं आहे। हे पहा, एवढा गोळा घेतलेला आहे मी, छान याला गोल करायचं आणि यामध्ये आपण हे स्टफिंग भरायचं आहे। स्टफिंग हे थंड झालेलं आहे, जसं कमी जास्त तुम्ही तुमच्या याच्यानुसार करू शकता। शाळा सुरू झालेली आहे, मुलांना डब्यात वेगवेगळं पाहिजेतच, तर हे खूप छान असं हे आहे, पोटभरीचा पण आहे आणि पौष्टिक पण आहे। गॅसवर आपण पॅन ठेवलेला आहे, थोडंसं खाली मी तेल लावून घेतलेलं आहे आणि याला छान आपण आता लाटून घ्यायचं आहे। लाटाने आपण जाडसरच लाटायचं, जास्त असं पातळसर असं म्हणजे लाटायचं नाही आहे। खूप छान हा पराठा लागतो, आपला वेगळा प्रकार आहे, झटपट होणारा आहे। हे पहा, एवढं मी जाडीला एवढं जाड ठेवलेलं आहे। या ठिकाणी पॅन ठेवलेला आहे, मीडियम गॅसवर आपण याला भाजायचं आहे आणि यावर थोडंसं तेल टाकून घेत आहे। तुम्ही तेल, तूप काही टाकू शकता, तुमच्या याच्यानुसार कमी जास्त करू शकता। हे पहा, खालून छान असं झालेलंच असेल, पलटून किती छान आपला झटपट असा हा
पराठा झालेला आहे। छान दोन्ही बाजूने छान असं शेकून घेऊया। तुम्ही तेलाचा, तुपाचा, बटरचा कशाचाही वापर करू शकता, मुलांना जे आवडेल ते। छान आपण दोन्ही बाजूने छान असं भाजून घेतलेलं आहे, पाहू शकता। छान मंद गॅसवर आपल्याला याला भाजायचं आहे। हे पहा, या ठिकाणी आपला हा पराठा तयार झालेला आहे, पाहू शकता किती छान असा दिसत आहे। आणि असेच आपण एक प्रकार कचोरी सारखा ही प्रकार हा दिसतो, पण असेच आपण दुसरी पराठे करून घेणार। या ठिकाणी आपले पूर्ण पराठे तयार झालेले आहे, पाहू शकता। यावर तूप सुद्धा तुम्ही हे करू शकता, थोडस तूप तुम्ही तुमच्या चवीनुसार, पण खूप छान असे हे टेस्टी हेल्दी असे हे पराठे आहेत। दह्यासोबतही सर्व करू शकता, लोणच्यासोबत, चटणीसोबत किंवा नुसतेही खाऊ शकता। तर खूप छान असे हे पराठे झालेले आहेत। तर एक मी तुम्हाला आतमध्ये तोडूनही दाखवते। तर हे पहा, आतमध्ये पण किती छान असे हे स्टफिंग भरण्यात आलेलं आहे, पाहू शकता। एकदम कचोरीसारखाच हा प्रकार आहे, पाहू शकता। आणि खूप छान असे हे झालेले आहे, मुलांच्या डब्यामध्ये पण तुम्ही देऊ शकता। आणि हा डब्बा पण छान असा पौष्टिक असा तयार झालेला आहे। तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।